नमस्कार मंडळी, मी गणेश, मी लुक मास्टर तिलोत्तमा, तुमची बन्नाट विवेक्षा. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग पण खास आहे. आज विवेक्षाला खास एक मेकअप करणार आहे. खर तर खूप दिवसानंतर ना ब्लॉग करतोय, आणि ब्लॉगचं निमित्त पण तेच आहे. नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळा लुक आता विवेक्षाला इथे दिला जातोय, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि अजून जर आपण आमच्या फॅमिलीमध्ये, यूट्यूब फॅमिलीमध्ये सामील झाला नसाल, तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचे कॉमेडी व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत असं दिसत आहे, कारण की खूप सारे व्ह्यूज येत आहेत, कमेंट्स येत आहेत. सो त्याच्यामुळे हा ब्लॉग सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. सो त्याच्यामुळे पूर्णपणे बघा, आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर ही जी आमची फिल्मची क्लॅप होती हॉलमधली, या ठिकाणी आम्ही हे मेकअप मिरर लावलेलं आहे तिलोत्तमाचं, जे बाजूच्या स्टुडिओमध्ये होतं आणि स्टुडिओ बंद करायला लागला. तर ते खूप दिवस घरामध्ये होतं, आणि मग आम्ही म्हणालो की हॉलमध्ये ते लावायला हरकत नाही, जेणेकरून मेकअप करता येतील. एक महिना झाला आम्ही इथे लावलं आहे. आता फायनली विवेक्षाच्या बॉडीचा पूर्ण कलर झालेला आहे, तो असा दिसतोय. आणि इथे विवेक्षाची फ्रेंड आलेली आहे वंशिका. हाय वंशिका. आणि वंशिकाच काय बनणार आहे, काय बनणार आहे? वाव. आणि हे आम्ही घरी बनवलेलं आहे, विवेक्षाची पगडी म्हणजे श्रीकृष्णाची पगडी. आता कशी दिसते? श्रीकृष्ण रेडी झालाय. असं उभं राहतो ना. हा शाबाश, किती सुंदर झालाय श्रीकृष्ण. फायनली आता राधा आणि कृष्ण रेडी झालेले आहेत, आणि फोटोशूटसाठी आता ते रेडी आहेत. आणि हे दोघं जण मागे दिसत आहेत छान पोजमध्ये, तरी बारीक बारीक गोष्टी इथे बाकी आहेत करायच्या. आणि दोन्ही मम्मी कामात व्यस्त आहेत. श्रीकृष्णाला घेऊन आम्ही निघालोय स्कूलमध्ये. चला
दिवसाला निघायचं. विविक्षाला स्कूलमध्ये सोडून आलोय. तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की कशा प्रकारे त्यांच्या स्कूलमध्ये दहीहंडी सेलिब्रेशन सुरू आहे. आणि बेसिकली राधा कृष्ण कॉम्पिटिशन आहे गोपाळ कालाच्या निमित्ताने, दहीहंडीच्या निमित्ताने. त्याच्यामुळे एवढी सगळी जय्यत तयारी केली होती. आणि आपला श्रीकृष्ण कसा झाला याविषयी कमेंट करायला विसरू नका. सो आम्हाला तर खूप आवडलं आणि तिथेही आम्हाला त्याच्या टीचरचे रिॲक्शन असंच मिळालं की अरे वा किती छान झालं आहे, विविक्षा तर ओळखताच येत नाही आहे. आणि खूप भारी वाटलं की अशा रिॲक्शन आले आणि आपल्या आपल्या कामाचं कौतुक होतंय, आपल्या बाळाचं कौतुक होतंय. खूप भारी वाटलं. सो आता घरी आलोय. घरी आल्यावर घरात सगळा पसारा पडला. हे सगळं असं पडलेलं आहे इथे. सो आता आम्ही आवरतो. तर असं सगळा पसारा पडलेला आहे तर आम्ही आत्ता आवरतो आणि पहिल्यांदा काहीतरी खाऊन घेतो. कारण की सकाळी उठल्यापासून फक्त आणि फक्त तिचं मेकअप आणि तिला तयार करणं एवढंच सुरू होतं. आणि आता जरा रिलॅक्स होतो. काय बायको, टास्क म्हणजे खूप टास्क होता. असं फिल्मला एवढं मला प्रेशर नाही आलं, एवढं प्रेशर आलं आज. कारण खूप गडबड गडबड झाली. आणि विशेष म्हणजे त्याचा फेटा इतका सुंदर केलाय गणेशने आणि त्याच्यामुळे त्याचा लुक खूप भारी आलाय. सकाळी उठल्यापासून फक्त तिला तयार करणं हा एवढाच एक टास्क होता आमच्या समोर आणि तो आम्ही फायनली पूर्ण केलाय. आणि तुम्हाला आपला श्रीकृष्ण कसा वाटला याविषयी कमेंट करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही अजूनही आमच्या फॅमिलीचे मेंबर झाला नसाल, म्हणजे यूट्यूब फॅमिलीचे मेंबर झाला नसाल, तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये सामील व्हा. तर चला आता आपण हा ब्लॉग एंड करतोय. तर हा स्पेशल ब्लॉग होता. सो पुढचा ब्लॉग आता कधी होईल माहीत नाही. समजा असं काही अजून एक फंक्शन आलं तर नक्की ब्लॉग करू आणि आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला रील्समधून बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. आमच्या रील जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूयात. बाय बाय.